नमस्कार मंडळी, भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो। मग चला माझ्या सोबत। कुठे? भूतांच्या जगात। पण भूतांच्या जगात प्रवेश केल्यावर भयकथांचा थरार अनुभवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपल्या आजच्या मराठी भयकथेचे नाव आहे एक प्रवास झपाटलेला। या कथेच्या लेखिका स्वप्नाली। ही कथा आपल्या चॅनेलच्या लेखिका यांचा सत्य अनुभव आहे। साधारण 7 वर्ष आधीची गोष्ट। तेव्हा मी आणि माझे मिस्टर मुंबईमध्ये राहत होतो, सायन चुनाभट्टी येथे। त्यावेळी आम्ही दोघ माझ्या मिस्टरांच्या मित्राच्या साखरपुड्यासाठी पेन वडखळ या ठिकाणी, एक छोटं गाव आहे, तिथे गेलो होतो। जाताना आमची गाडी चुकल्यामुळे एसटीने गेलो। साखरपुडा खूप मस्त झाला। परतीच्या वेळी निघायला उशीर झाला। सर्वच जण ओळखीचे असल्याने येताना आम्ही वराडाच्या गाडीने परत येत होतो। जाताना जास्त ट्रॅफिक नव्हती, पण परतीच्या वेळी खूपच ट्रॅफिक लागणार हे आम्हाला माहीत होतं। एकतर आधीच कोकणात जायचे रस्ते अजून तरी नीट झाले नाही, खड्डे तर अतिशय आहेत। साधारण 4 तासाचा प्रवास होता आणि घाटाचा रस्ता, त्यात ते खड्डे। खूपच उशीर होणार होता। आम्ही गावच्या बाहेर पडून हायवेला लागलो, पेन गेलं आणि पेनच्या पुढे पनवेल येण्याच्या आधी जो कर्नाळा घाट लागतो त्याच्या जवळ आलो। आमच्या बसमधील ड्रायव्हर काकांनी सांगितलं पुढे काहीतरी झालंय आणि आम्हाला सर्वांना भीती वाटायला लागली। नक्कीच ॲक्सिडेंट वगैरे झाला आहे, त्यामुळे अजून जास्त वेळ होणार होता। तो रस्ता छोटा असून त्या रस्त्यावर दोन्ही साईडच्या गाड्यांची रहदारी सुरू असते, त्यात त्या घाटात ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे। खरं तर ॲक्सिडेंट पाहिला तरी मला खूप भीती वाटते। ती तडफडणारी माणसं त्यांच्या डोळ्यांनी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपण समजू शकत नसतो। आपल्या डोळ्या देखत त्यांचा जीव जातो। तसंच काहीसं माझ्या बाबतीत घडलं। मला तर भीतीच वाटत होती। जे काही झालंय ते माझ्या डोळ्यासमोर दिसू नये, पण आमची गाडी हळूहळू पुढे सरकत होती आणि मी बसमध्ये उजव्या हाताला खिडकीजवळ बसले होते। बसमध्ये सारे झोपले होते, पण ड्रायव्हर काकांनी सांगितल्यानंतर सर्वांची झोप उडाली। हळूहळू बस त्या जागेवर आली। एक इंडिका गाडी आणि ट्रक यांची धडक झाली होती। ट्रक उताराच्या साईटला होता। ट्रकच्या चाकाखाली दगड लावली होती आणि इंडिका गाडी पुढच्या झाडावर आदळली होती। गाडीच्या पुढच्या सीटवर 2 जेंट्स आणि पाठीमागे 2 असे 4 जण होते। ड्रायव्हरच्या बाजूला बसलेला आणि पाठीमागचे 2 लोक या तिघांनी जागेवरच जीव सोडला। तिथं पोलीसही होते आणि जो ड्रायव्हर होता तो अर्धमेल्या अवस्थेत। नेमकी त्याची आणि माझी नजरानजर झाली आणि त्याला बघून मी खूपच घाबरले। आमची बस पण तिथून पुढे न जाता तिथंच थांबली। तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता,
त्याचे डोळे खूप मोठे झाले। तो अर्धा गाडीत होता आणि त्याचं अर्ध शरीर बाहेर असं काहीतरी होतं। माझ्या समोरच त्याने जीव सोडला। मला पण हे सारं पाहून चक्कर आली। आहे त्या जागीच मी अंग टाकून दिलं। गाडी बाजूला कुठे लावायला जागा नव्हती। माझ्या तोंडावर पाणी आणि सोडा मारला तेव्हा मला थोडी शुद्ध आली। त्यावेळी आमची गाडी ती जागा सोडून पुढे आली होती। त्यावेळी मला असं वाटू लागलं कोणीतरी माझ्या डोक्यावर खूप जोरात वार केलाय। इतकं डोकं जड झालं होतं, अंग जड झालं असं वाटत होतं। अंगात काहीतरी आहे। थोड्या वेळाने आम्ही पनवेल हायवेला लागलो आणि आमच्या बसच्या ड्रायव्हर काकांनी फ्रेश होण्यासाठी व चहासाठी गाडी एकवीरा हॉटेल इथं थांबवली। माझ्या अंगात प्राणच उरला नव्हता। तरी सुद्धा माझ्या मिस्टरांनी मला धरून खाली चहा घेण्यासाठी उतरवलं। उतरताना गाडी पूर्ण खाली होती। सारे जण खाली उतरले होते। माझे मिस्टर मला उतरवत होते। अचानक दरवाजात येताच असं वाटलं एक फोर व्हीलर गाडी माझ्या अंगावर येते। मी जोरात ओरडले। तसे त्या हॉटेलमध्ये गेलेले अर्धे लोक माझ्या आवाजाने बाहेर आले। माझं अंग परत जड वाटू लागलं। मी रडायला लागले। अचानक का रडायला लागली म्हणून बरेच जण विचारायला लागले। कोणालाच काहीच कळत नव्हतं। मी रडते पण का ते मला पण कळत नव्हतं। थोडा वेळ मी त्या दरवाजात बसून राहिले। नंतर असं वाटलं अरे मी इथं काय करते, आपण तर पाठी सीटवर बसलो होतो, असं इथे कधी आलो। मिस्टर आणि आमच्या गाडीत एक आजी होती। त्यांना थोडंफार काहीतरी वेगळं आहे असं जाणवलं। त्या आजींनी मला खाली उतरवून हॉटेलमध्ये नेलं, बसवून चहा दिला। थोड्या वेळाने मला परत हलकं फ्रेश वाटायला लागलं। गाडीत झालेला प्रकार मी आजींना सांगितला। आजींनी विचारलं काय होतंय नक्की। मी मला जेवढं आठवत होतं ते सारं सांगितलं। त्या माणसाची अवस्था सांगितली। तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण मला समजलं नाही आणि नंतरचं काही आठवत नाही। परत सर्व संपवून आम्ही गाडीच्या दिशेने निघालो। गाडीत चढलो, आपापल्या जागेवर जाऊन बसलो। माझी जागा या वेळेला आजींच्या बाजूला केली। चहा पिल्यामुळे मला वॉमिटिंग सारखं होऊ लागलं हे मी आजींना सांगितलं। आजी म्हणाली बाहेर डोकं काढू नकोस, मी पिशवी देते। पण पिशवी भेटेपर्यंत मला राहावलं नाही आणि मी डोकं बाहेर काढलं। परत तसंच झालं। मला वाटलं एक फोर व्हीलर गाडी भरधाव वेगाने माझ्या अंगावर येत आहे। मी परत ओरडले पण हे बाजूच्या आजीला कळालं नाही, कारण यावेळी ओरडले तेव्हा माझा आवाज कोणालाच गेला नाही। असं वाटलं कोणीतरी माझा गळा दाबून ठेवला आहे। माझी मान मी होती त्यापेक्षा जास्त बाहेर काढली। आजीचं लक्ष गेलं। आजीने लगेच मला आत खेचलं। त्या काहीतरी बोलत होत्या। गाडीत सर्वच लोक डोक्यावर उभी आहे आणि काहीतरी बोलत आहे असं दिसत होतं। पुसट पुसट चेहरे दिसायला लागले आणि परत तेच पाणी तोंडावर मारलं।
यावेळी मला गाडीच्या पाठच्या सीटवर झोपायला सांगितलं आणि गाडीत गणपती स्तोत्र चालू केलं. आजी माझ्या सोबत होत्या. खरं तर पाठच्या सीटवर गाडी आदळते त्यांना त्रास होत होता, पण मला घेऊन त्या पाठीच बसल्या. पनवेल कधी गेलं, वाशी कधी आलं माहीतच नाही. आता जास्त जपायचं होतं. त्या गाडीतल्या काचा प्रत्येकाने लावल्या तसं आजीने सांगितलं. माझे मिस्टर आणि आजी आणि अजून दोन काकी माझ्या जवळ येऊन बसल्या. हनुमान चालीसा बोलत होत्या. आता ते सर्व मला ऐकायला येत होतं म्हणून मी उठणार, पण आजी मिस्टर आणि बाकी सर्वांनी माझे हात आणि पाय पकडून ठेवले होते. यावेळी जे कोणी माझ्या अंगात वावरत होतं त्याने माझं अंग सोडलं होतं. बहुतेक खाडी पार झाली, मानखुर्द लागलं आणि मला सोडलं. यावेळी मी स्वतःच उठून बसले. अंग जड वाटत नव्हतं, काहीच झालं नव्हतं असं जाणवलं. आमची गाडी आता खूप पुढे आली, चेंबूर गेलं. आम्ही उतरलो. त्या दिवशी आजीने मला त्यांच्याच घरी राहायला सांगितलं. आम्ही आजीच्या घरी राहिलो. दुसऱ्या दिवशी आजीने जेवढं विचारलं तेवढं मी सर्व सांगितलं. आजीने मला सर्व गाडीतले आणि माझ्याबाबत घडलेले किस्से सांगितले आणि म्हणाल्या, त्या माणसाने त्याची अपूर्ण इच्छा तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण तुला समजली नाही म्हणून तो तुझ्या पाठी लागला. त्याला वाटलं तू त्याला मदत करशील, पण तू खूप घाबरली आणि मग बाकीच्या आत्म्यांनी प्रत्येक ठिकाणी तुला पकडण्याचा प्रयत्न केला. मी म्हणाले, मग गाडी अंगावर आली असं का वाटत होतं? आजीने सांगितलं. तो माणूस सांगत होता की त्याच्या चुकीने त्याचा ऍक्सिडेंट झाला. तो गाडी स्पीडने चालवत होता आणि म्हणून त्याचा ऍक्सिडेंट झाला असं त्याला सांगायचं होतं, आजी म्हणाल्या. आणि आजीने माझ्या अंगावरून नारळ आणि अजून काही सामान उतरवून माझ्या मिस्टरांना ते 3 रस्त्यांना जाऊन सोडायला सांगितलं. त्यानंतरही मला त्रास व्हायचा, पण तो माणूस फक्त डोळ्यासमोर यायचा. म्हणून मी नंतर दर्ग्यात जाऊन नाडा बांधून घेतला आणि प्रार्थना केली, तो माणूस मला परत दिसायला नको. असा होता माझ्यासोबत घडलेला एक भयानक प्रवास.